नमस्कार, स्वागत है आपका जेजेबी न्यूज में। मैं चंदूषण विश्वकर्मा। आइए नजर डालते हैं आज की खबरों पर। ठाणे जिले को 74 साल के इतिहास में पहली बार केंद्रीय मंत्री का पद कपिल पाटिल को मिला, जिसके बाद आगरी समाज में खुशी की लहर है। इस पद के बाद कपिल पाटिल ने ठाणे में जन आशीर्वाद यात्रा की शुरुआत की, जिसका ठाणे शहर में ठाणेकरों का भारी प्रतिसाद मिला। देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी यांच्या आशीर्वादाने केंद्र सरकारमध्ये पंचायती राज राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या सूचनेवरून राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा जी यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आज जन आशीर्वाद यात्रा याचं आयोजन झालेलं आहे। त्याचे प्रमुख संजयजी केळकर साहेब आहेत, निरंजन डावखरे साहेब आहेत, सगळे आमदार, सगळे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत। खऱ्या अर्थाने मोदीजींची संकल्पना अशी आहे, तुम्ही घरी जाण्यापेक्षा ज्यांच्यामुळे तुम्ही दिल्लीपर्यंत पोचलात त्या जनतेचा आधी आशीर्वाद घ्या आणि जनतेचा आशीर्वाद तुम्ही खऱ्या अर्थाने जर घेतला तर त्याच्यातून तुम्हाला मंत्री म्हणून काम करण्याची जी प्रेरणा मिळणार आहे त्याच्या माध्यमातून निश्चितपणाने तुम्ही केंद्र सरकारचे राज्यमंत्री म्हणून विकासाचं चांगलं काम करू शकाल। आणि म्हणून आज ठाण्यापासून सुरू होणारी ही यात्रा 5 दिवसाने भिवंडी ग्रामीणमध्ये हिचा समारोप होणार आहे आणि आज या ठिकाणी अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद ठाणे शहरामध्ये या जनआशीर्वाद यात्रेला मिळत आहे। बऱ्याच पत्रकारांनी मला प्रश्न उपस्थित केला की तुमच्यावर असलेलं प्रेम, तुमच्यासाठी जनता इथं एकत्र झालेली आहे। मी अतिशय नम्रपणाने आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की खऱ्या अर्थाने देशाला स्वातंत्र्य मिळून 74 वर्ष काल पूर्ण झाली, आज 75व्या वर्षात आपण पदार्पण करत आहोत। या 74 वर्षाच्या कालखंडामध्ये ठाणे जिल्ह्याला केंद्र सरकारमध्ये कधीच मंत्रिपद मिळालं नव्हतं। पहिल्यांदा माझ्या रूपाने मोदीजींच्या आशीर्वादाने या ठिकाणी राज्यमंत्रीपद मिळालेलं आहे। रामाचा वनवास 14 वर्षाने संपला होता, पण ठाणे जिल्ह्याचा वनवास हा 74 वर्षाने संपला। म्हणून मी सांगतो मोदी है तो मुमकिन है। ज्ञात हो कि यह यात्रा ठाणे के आनंद नगर चेकनाका से शुरू होकर वागले स्टेट, इंदिरा नगर, 5 पखाड़ी, तालाव पाली, खोपट, शिवाई नगर, पोखरण रोड नंबर 2 होते हुए मानपाड़ा और बालकुम की तरफ रवाना हुई। इस यात्रा के प्रमुख विधायक संजय केलकर, भाजपा विधायक एवं जिला अध्यक्ष निरंजन डावखरे का केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटिल ने धन्यवाद दिया, तो वहीं इस यात्रा में पूर्व सांसद किरीट सोमैया, पूर्व गृह मंत्री कृपा शंकर सिंह, विधायक गणपत गायकवाड़, पूर्व सांसद डॉक्टर संजीव नाइक, भाजपा के प्रदेश महासचिव व पूर्व मंत्री रविंद्र चौहान और प्रदेश सचिव संदीप लेले समेत कई भाजपा नेता मौजूद रहे। पंचायत ते पंचायत राज राज्य मंत्री हा फार मोटा प्रवास है। मी 1989 ला गावचा सरपंच झालो आणि सरपंचापासून पंचायत राज मंत्र्यापर्यंतचा जो प्रवास आहे हा अतिशय आनंद देणारा प्रवास आहे। सरपंच झाल्यानंतर मला कधी वाटलं नव्हतं की मी अध्यक्ष होईन जिल्हा परिषदेचा, अध्यक्ष झाल्यानंतर कधी वाटलं नव्हतं की मी खासदार होईन, खासदारानंतर कधी वाटलं नव्हतं मंत्री होईन। परंतु भारतीय जनता पक्ष सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या कार्यकर्त्याला ग्रामपंचायतीमधून पंचायत राज मंत्रीपर्यंत पोहोचवण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलं, हे फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीच करू शकते। म्हणून माझ्यावर जी जबाबदारी मोदीजींनी दिलेली आहे या जबाबदारीच्या माध्यमातून ठाणे जिल्हा नाही तर मी आता देशाचा राज्यमंत्री आहे। देशामध्ये 6 लाख गावं आहेत, 2,69,000 ग्रामपंचायती आहेत। ह्या सगळ्या गावांचा आणि ग्रामपंचायतींचा सर्वांगीण विकास करण्यासाठी माझ्या खात्याच्या माध्यमातून जो विश्वास मोदीजींनी माझ्यावर टाकलेला आहे तो विश्वास सार्थ ठरवण्याचं काम निश्चितपणाने त्या खात्याच्या माध्यमातून काम करून मी करेन। नमस्कार, मी मंगेश देसाई। ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो, कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा। कोरोना बाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे। त्याचप्रमाणे कोरोना बाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये। कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे। कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा। अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा। राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 020
2612-7394, राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक +91 11 23978046, जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक +91 22 25301740, ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक 1800-22-22108, टोल फ्री क्रमांक 104। सगळ्यात महत्त्वाचं, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरवू नका, सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा।